नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचं किसान मित्र प्रशांत. तर मित्रांनो, इथं बघा, पूर्ण पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे आणि सकाळी आमच्यात पाऊससुद्धा पडलेला आहे. तर आमचा प्लॉट सेफ आहे का, म्हणजे आमच्या प्लॉटमध्ये आता बेरीज सेट झालेला आहे, म्हणजे 40 डेज कम्प्लीट झालेला आहे. आणि बेरीज तुम्हाला मी दाखवतो, इथं बघा पूर्ण बेरीज सेट झालेला आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुमचं द्राक्ष बघा अजून फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असलं तर त्याची जास्त काळजी घ्या. का म्हणजे फ्लॉरिंग स्टेजमध्ये जर पाऊस झाला तर घट जी असते ते जास्त टाईम पाणी जी असते पावसाचं पाणी धरून राहत आहे. त्याच्यानं काय होतं आहे की कूज लगेच लागते. समजा संध्याकाळी पाऊस झालं तर रात्रभर पाणी राहिलं तर सकाळीपर्यंत घट जी असते ते कुजायला सुरुवात होते. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सजेशन दिलं होतं की आम्ही फ्लॉरिंग स्टेजमध्ये बोनोफिट आणि कॅप्टपचा स्प्रे घेतो. जर तुम्ही घट न कुजण्यासाठी कुठला स्प्रे घेता मला कमेंटमध्ये सांगा. आणि 31 दिवसाला आम्ही बोनोफिट कॅप्टपचा स्प्रे घेतल्यानंतर लगेच आम्ही 2 दिवसानंतर पॉलिक्युअर आणि कॅल्शियम एडिटचा स्प्रे घेतो. त्याच्यानं घट जे असते ते सॉफ्ट होते. इथं बघा, आता हे प्लॉट जे आता गळ स्टेजमध्ये आहे, जे जास्त बेरीज असतात ते जास्त झाल्यावर ऑटोमॅटिक जे बंच असते त्याच्यातलं ऑटोमॅटिकचं बेरीज ड्रॉप व्हायला सुरुवात होते. तर पॉलिक्युअर आणि कॅल्शियम एडिटनं थोडं कमी होतं आहे. हे बघा घडायची लांबी बघा मित्रांनो, किती मस्त लांबलेला आहे घड आणि साईजमध्ये पण चांगलं भरलेलं आहे. तर असं ह्या साईजमध्ये आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट आमच्या शरदचं प्लॉट आहे तिथं पण घेऊन जातो. तिथं आत्ताचं फ्लॉरिंग येऊन सेट झालेलं आहे, बेरीज सेट झालेला आहे. तर चला तिकडे जाऊन येऊ. तर ना हे आमचं शरदचं प्लॉट तुम्ही बघू शकता. आता थोडं थोडं अजून फ्लॉरिंग आहे, बाकी बेरीज 95% बेरीज जी आता सेट झालेलं आहे. तर ह्याच्यात तुम्हाला पावसाचं जे पाणी आहे थेंब थेंब तुम्हाला राहिलेलं दिसू शकतं आहे. तर असं प्रॉब्लेम येतं आहे जर फ्लॉरिंग जास्त असलं तर बघू शकता तुम्ही, जास्त पाणी डेफिनेटली राहणार. तर हे आता बेरीज सेट झालं आहे. 31 दिवसाला मी लगेच जीएचं स्प्रे चालू केलतो. म्हणजे याला पॉईंट काढायला लागते, पॉईंटचं जास्त डिमांड असते, राऊंड मनीपेक्षा पॉईंटचं जास्त डिमांड असते. हे शरद व्हरायटी जी आहे ते वजनला चांगलं आहे, पण कृष्णा शरद व्हरायटी जी आहे ते जास्त पॉईंट येत आहे शरदपेक्षा. ते जेनेटिकलीचं पॉईंट असते, त्यामुळं एवढं पण काही एफर्ट घालायला लागत नाही, एवढं पण काही जास्त स्प्रे लिहायला लागत नाही, पण ऑटोमॅटिकचं ते पॉईंट काढते. तर आता बाकी सगळं नॉर्मल आहे, जे वातावरणामध्ये बदल झालेला आहे त्यामुळेच थोडंफार प्रॉब्लेम येणार, तर बाकी सगळं व्यवस्थित आहे. मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या द्राक्षबागाचा चांगलं काळजी घ्या जर ते फ्लॉरिंग स्टेजमध्ये असलं तर. बाकी व्हिडिओ थोडं पण आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यानं तुम्हाला असल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळेल.